नमस्कार, मी अशोक मोराळे. पोलीस नामाच्या संवाद या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपल्या स्टुडिओमध्ये ज्येष्ठ आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार आहेत. खरं तर डीएसके प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळी चर्चा निर्माण केली. अनेकांच्या भुवया या प्रकरणामुळे उंचावल्या गेल्या. नेमकं डीएसकेचं प्रकरण आहे तरी काय, आपण हे ज्येष्ठ आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. सामाजिक कार्यकर्ता असताना वेगवेगळ्या समाजातील प्रश्नांच्यावरती एक वेगळी भूमिका घेऊन त्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम केलेलं आहे. मग महानगरपालिकेचे प्रश्न असू देत किंवा अनेक प्रकारच्या असे आरटीआयच्या माध्यमातून अनेक प्रश्नाला सरांनी वाचा फोडलेला आहे. आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया. नेमकं डीएसके प्रकरण आहे तरी काय आणि त्या प्रकरणाबद्दल लोकांच्या वेगवेगळ्या भूमिका कशा आहेत याबद्दल आपण संवाद साधणार आहोत. सर, पोलीस नामाच्या संवाद या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. नेमकं डीएसके प्रकरण घडलं तरी कसं आणि या प्रकरणामध्ये लोकांच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न आहेत. ठेवीदारांच्या ठेवी त्यांनी स्वीकारल्या, त्या ठेवीचा अवैधपणे वापर केला, त्याचबरोबर अवैध पद्धतीने बँकेची कर्ज उभा केली, ते कर्जाचे पैसे जमा केले, ते ठेवीदाराला परत न देता त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासाठी स्वार्थासाठी खर्च केले, अशा प्रकारचे विविध प्रकारचे प्रश्न आहेत. एकंदर सुरुवातीला जाणून घ्यायला आवडेल की नेमकं डीएसके प्रकरण आहे तरी काय. डीएसके हे प्रकरण खरं तर युनिक प्रकरण म्हणता येईल, कारण याच्यामध्ये काही ठराविक वर्गाला टार्गेट करून, म्हणजे ते सिनियर सिटीजन असतील किंवा आयटीवाले असतील, यांना टार्गेट करून त्यांच्याकडून ठेवी आणि घराच्या स्वरूपामध्ये घर देतो सांगतो असं सांगून आणि ठेवी गोळा करताना त्यांना पुरेशी माहिती न देता एका रजिस्टर कंपनीचा आपण ठेवी घेतो आहे असं दाखवून प्रत्यक्षात त्या ज्याला ज्या याच्यावर ठेवी घेण्याची परवानगी नाही त्याच्यावर त्या ठेवी घेतल्या. फक्त ठेवी घेऊन थांबले नाही तर या ठेवींचा विनियोग ज्या कंपन्या काही काम करत नव्हत्या त्यांनी मग ते त्यांच्या नातेवाईकांकडे वळवले, वेगवेगळ्या व्यवसायासाठी वगळले, वेगवेगळ्या खाजगी कारणांसाठी वापरले, मुलाला काही शेकोटी रुपये दिले, अशा प्रकार झाला. आणि त्याच्यामुळे त्यांना, आणि विशेषतः जर त्यांचं पूर्वीचं रेकॉर्ड बघितलं संपूर्ण, तर त्यांनी कधीही व्यवसायातून कर्ज फेडलेलं दिसत नाही, तर जुनं कर्ज फेडण्यासाठी नवीन मोठं कर्ज घ्यायचं आणि त्याच प्रॉपर्टीवर कर्ज घ्यायचं आणि त्याला बँकांनी मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य केलं. आणि मग नंतर कधीतरी याचा फुगा फुटणारच होता, कारण उत्पन्नच काही नव्हतं, लोकांची देणी मोठ्या प्रमाणावरती. ते मग 2016 ही देणी थकू लागली, लोकांचे इंटरेस्ट मिळेनात आणि मग लोकांनी तक्रारी करायला सुरुवात केली. त्या तक्रारी घेऊन ते माझ्याकडे आले. मी दर रविवारी आरटीआय कट्टा चालवतो, तिथं त्यांनी तक्रारी मांडल्या आणि मग या प्रकरणाला सुरुवात झाली आणि हा घोटाळा सगळा उजेडात आला. तुमच्याकडं पहिली तक्रार कधी आली की अशा प्रकारचं डीएसकेचं जे सर्व प्रकरण आहे त्यांनी लोकांच्या ठेवी ज्या स्वीकारल्या, लोकांना काही कालावधीपुरत्या ठेवी त्यांनी परत देखील दिल्या, मात्र ज्यावेळेस ठेवी त्यांच्या तटायला लागल्या त्यावेळेस नागरिकांची ओरड सुरू झाली, मग त्यानंतर तुमची भूमिका काय होती? साधारणपणे माझ्या माहितीप्रमाणे मे किंवा जून 2017 हे लोक माझ्याकडे यायला सुरुवात झाली. जे आले त्यांचं म्हणणं असं होतं की ड्रीम सिटीमध्ये डीएसकेचा मोठा घोटाळा झाला आणि तो निर्णय फसल्यामुळे त्यांची ही सगळी सुरुवात झाली, म्हणजे त्याच्यामुळे ते गाळात गेले. परंतु मग तोपर्यंत गेली 30-35 वर्ष मी पुण्यामध्ये राहतो आहे, परंतु ड्रीम सिटी काय याच्याकडे मी कधी बघितलं नव्हतं. परंतु लोकांनी तक्रार केल्यानंतर मी ड्रीम सिटीचं नेमकं काय झालं याची माहिती घ्यायला सुरुवात केली आणि वेबसाईटवर बऱ्यापैकी याची माहिती होती. मग तिथले जे सर्वे नंबरवरून मी डॉक्युमेंट्स काढली तर त्याच्यात असं लक्षात आलं की डीएसकेनी आपल्या नातेवाईकांच्या नावावर जमिनी आधी खर्च करून नंतर त्या मोठ्या फरकाने विकत घेतल्या स्वतःच्या कंपनीने, अशा रीतीनं नातेवाईकांना काही म्हणजे 165 कोटी रुपयांचा फायदा करून दिलेला आहे. हे झालं मनी साहेबांनी. त्यामुळे माझ्या मनात, कारण हे डॉक्युमेंट्स बघणं हा माझा म्हणजे आवडता विषय आहे, त्यावेळेला लक्षात आलं की जर एका विषयामध्ये एवढं सगळं होत असेल, म्हणजे एका ड्रीम सिटीच्या प्रकल्पामध्ये 165 कोटीचा घोटाळा होत असेल, नातेवाईकांना फायदा पोचवून दिला जात असेल, तोही बेकायदा, तर मी संपूर्ण प्रकरणाची माहिती घ्यायला सुरुवात केली. आणि मग लक्षात आलं की हे सगळंच हा एक फार मोठा बनाव आहे आणि ह्या बनावातून त्यांनी मोठ्या प्रमाणावर पैसे जमा केले आहेत. मग बाकीच्या कंपन्यांची माहिती काढली, MCAच्या वेबसाईटवरून जाऊन माहिती काढली आणि मग त्याच्यामध्ये मी ठेवीदारांची एक माझ्याकडे जे यायचे त्यांना तक्रारी करायला मी भाग पाडलो. एकंदर डीएसकेच्या ज्या संपूर्ण कंपन्या आहेत, 8 ते 10 कंपन्या अशा आहेत, त्या सर्व डीएसकेच्या नावानेच आहेत. डीएसके एम्प्लॉयर्स, डीएसके काय खरेदी विक्री अशा प्रकारच्या, ते डीएसके डिस्कॅन्सन त्यांनी भासवलं असं. इथं सगळी गंमत असते, जर तुम्ही जर खरं व्यवसाय करणार असाल तर असले धंदे करायची तुम्हाला गरज पडत नाही. त्या सर्वांनी 49 ते 50 कंपन्या आहेत आणि त्याच्यातल्या काही पार्टनरशिप फर्म्स आहेत तर काही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहेत. आणि ज्या पार्टनरशिप फर्म्स आहेत त्याची नावं कशी, तर डीएसके अँड असोसिएट्स एक, डीएस किलकर्णी अँड असोसिएट्स वेगळी. हे अशा कंपन्यातले खेळ गेले, सामान्य माणसाचे जे पटक
ठिकाणी लक्षात येऊ नये. आणि काय झालं, ह्या ज्या बोगस कंपन्या होत्या यांचा लोगो डीएसके डीएलचाच वापरायचे, रजिस्टर कंपनीचा. ऑफिसही तेच, म्हणजे त्यांचं स्वतंत्र ऑफिस नाही, स्टाफही वेगळा नाही, परंतु ठेवी मात्र वर. लोकांना वाटायची आपण डीएसके डीएल ह्या रजिस्टर कंपनीमध्ये गुंतवणूक केली, प्रत्यक्षात ती असायची या प्रायव्हेट फर्ममध्ये. आणि मग ह्या प्रायव्हेट फर्म सोडून मग खाजगी कोणाच्या तर नावावर जायची, विशेषतः हेमंती कुलकर्णींच्या नावावर. मग तिथून ते मुलाच्या मुलाकडे पैसे जायचे, किंवा स्वतःच्या म्हणजे डीएसके डीएलमधून काही कमिशन हे डीएसके टोयोटाला किंवा मग हेमंती कुलकर्णी यांना जायचं. असा सगळा त्यांनी पब्लिक फंडचा गैरवापर केला. दुसरं एक सांगायचं आवर्जून इथं आहे की हा जर व्यवसाय त्यांचा खाजगी असता तर त्याच्यामध्ये मला किंवा इतरांना लक्ष घालायची गरज पडली नाही, परंतु याच्यामध्ये बँकांचाही पैसा पब्लिकचा आहे, ठेवीदारांचा पैसाही पब्लिकचा आहे. आणि आज ठेवीदारांची अवस्था, सिनियर सिटिझनची अवस्था अशी आहे की आज त्यांनी विश्वासाने डी एस कुलकर्णींच्या गोड स्वभावाला बोलून आयुष्याची सगळी पुंजी त्यांच्याकडे लावली, आणि त्यांच्याकडे आज खायला अन्न नाही, औषधाला पैसे नाहीत. अशा स्थितीमध्ये मग आम्हालाही लक्ष घालायला भाग पडलं आणि पोलिसांनी त्याच्यामध्ये चांगलं काम केलं. एकंदर डीएसकेच्या ज्या संपूर्ण कंपन्या आहेत, 8 ते 10 कंपन्या आहेत, त्या कंपनीचे संचालक बऱ्यापैकी डीएसकेच्या फॅमिलीमध्येच, एका कंपनीचा मुलगा आहे, दुसऱ्या कंपनीची पत्नी आहे, अशा. म्हणजे असं तुम्हाला वाटतं की हे सर्व डीएसकेनी पूर्वनियोजित केलेलं प्रकरण आहे? 100% पूर्व नाहीतर हे बघा, जर पूर्वनियोजित नसतं, व्यवसायातल्या आलेल्या चुकीमुळं किंवा व्यवसायात आलेल्या घाट्यामुळं एखाद्या कंपनीला त्रास होणं हा भाग वेगळा असतो, त्यावेळेला सगळेजण सहानुभूतीने बघतात. पण जे काही यांची मोडस ऑपरेंडी आहे त्याच्यावरून असं स्पष्ट दिसतं की हे ठरवून केलेली गोष्ट आहे, ही काही चुकून झालेली किंवा व्यवसायातल्या नुकसानीमुळे झालेली गोष्ट नाही आहे. कारण जर तसं असतं तर मग सगळ्या कंपन्या सरळ मार्गाने काम करतात, आरबीआयची परमिशन घेतलेली आहे त्याच्यातून काम करतात असं दिसून आलं असतं, पण इथून तसं दिसत नाही आहे. ज्या वेळेला तुम्ही ठेवी घेत होता म्हणजे डीएसके किंवा त्यांचे फॅमिलीज, तर त्यांना माहिती होतं की आपण हे चुकीचं करतो आहे, आरबीआयच्या नियमाच्या उल्लंघन करून करतो आहे. आणि त्याच्यामुळे हे पूर्वनियोजित होतं, त्यांनी जाणीवपूर्वक हे केलं, याच्यात काढी मात्र माझ्या मनात शंका नाही आहे. खरं तर हे झालं सर्वसामान्य ठेवीदाराच्या बाबतीमध्ये. आता सर मी तुम्हाला बँकाकडे घेऊन जाईल. डीएसके ह्या संपूर्ण फर्मच्या नावाखाली डीएसकेने सर्वसामान्य लोकांना तर गंडा घातलाच घातला, त्या लोकांची आयुष्याची जी कमाई त्या लोकांनी जमवली होती ती त्या डीएसकेच्या इकडे गुंतवली, आणि त्यानंतर त्यांना मिळणारा मोबदला मिळाला नाही. मात्र डीएसकेंनी अनेक बँकाकडून कर्ज घेतलेलं आहे, मग त्यामध्ये महाराष्ट्र बँक असेल, SBI असेल. खरं तर पुण्यामध्ये हे सर्व घडत आहे आणि पुण्यामध्ये महाराष्ट्र बँकेचं मुख्य कार्यालय आहे. महाराष्ट्र बँक जी चर्चेत आली ती डीएसकेच्या या प्रकरणामुळे आले. नेमकं महाराष्ट्र बँकेची भूमिका डीएसकेच्या बाबतीत कशी होती आणि या सर्व महाराष्ट्र बँकेनं डीएसकेला कर्ज कशा प्रकारे दिलं? आता पूर्वीची कर्ज बऱ्याचदा बँकेने कर्ज देताना कुठल्याही गोष्टीची पडताळणी केलेली नाही. साधं उदाहरण आहे की ह्याच बँकेचीच एक परत जायला 2016 सुरुवात झाली, म्हणजे मला वाटतं नोव्हेंबर किंवा सप्टेंबरमध्ये. त्यानंतर म्हणजे बँकेला माहिती होतं, म्हणजे बँकेचे कर्मचारी लोकांना त्याच्यावर इनसफिशियंट फंड्स असे रिमार्क्स नव्हते मारत, तर ते जे तसेच परत द्यायचे किंवा रिफर टू ड्रॉवर करायचे. म्हणजे बँकेला माहिती होतं की यांच्या अकाउंटमध्ये पैसे नाहीत, अशा वेळेला बँकेने पुढचे चेक द्यायला नको होते, हा एक भाग झाला. तरी त्यांनी शेकडो हजारो चेक दिले आणि ते लोकांना वाटले गेले आणि हे सगळं चालू झालं. दुसरी गोष्ट जी कर्ज देण्याच्या बाबतीतली आहे ती आता ज्याच्यामध्ये मराठ्यांना अरेस्ट झाली त्याचंच आपण उदाहरण घेऊ. ड्रीम सिटीला म्हणजे हे सगळं माहिती आहे, यातले पैसे खाजगी कारण म्हणजे बँकेने ज्या कारणासाठी कर्ज दिलं आहे ते तपासणं, त्या कारणासाठी ते वापरलं जातं आहे बघणं, हे बँकेचं काम असतं, परंतु तसं केलं नाही. ड्रीम सिटीला खरं तर कुठल्याही अशा मोठ्या प्रकरणामध्ये CEO लेवलचा माणूस हा असं प्रकल्पाला भेट द्यायला कधी जात नाही. इथं मराठे आणि दोघांना घेऊन गेले, तिथे ड्रीम सिटीला भेट दिली. ड्रीम सिटीला आधी 50 कोटी रुपये दिले होते, त्या 50 कोटीचं कसा खर्च झाला नाही, तेवढे खर्च झाले नाही ते दिसत होतं, तरीही त्यांनी तो रिपोर्ट चांगला दिला. त्यानंतर जे क्रेडिट अप्रुव्हल कमिटी होती त्याची चेअरमन हेच होते. आणि मग पुन्हा आणखी 20 कोटीचं 10 कोटीचं कर्ज दिलं गेलं. जर ज्या कारणासाठी खर्च केलेलं नाही, कर्ज दिलं त्यासाठी खर्च केलेलं नाही हे माहिती होतं, तर मग त्यांनी कर्ज देण्यामध्ये कुठेतरी गडबड झाली हे उघड आहे. मग आता त्याचे परिणाम ज्यांना आहे ते इतर बँकांनी तर याहीपेक्षा भयानक केलं आहे. म्हणजे बाणेरचं जर एक उदाहरण असं आहे की DS कुलकर्णी अँड कंपनीकडून डेव्हलपर्सकडून दीपक सखाराम कुलकर्णी यांनी फ्लॅट विकत घेतला दाखवलं, तो फ्लॅट अस्तित्वात नाही, आणि तो फ्लॅट विकत घेतल्याचं दाखवलं. बाहेरच्यासाठी रेट होता 7,000 रुपये स्क्वेअर फूट, पण DSKने तो घेतला 14,000 रुपये स्क्वेअर फूट आणि असं दाखवलं. आणि त्याच्यावर म्हणजे जी प्रॉपर्टी अस्तित्वात नाही त्याच्यावर एका बँकेने 4.5 कोटी रुपये कर्ज दिले. म्हणजे बँका कशा पद्धतीने याच्यात सामील होत आहे दिसतंय. आता
पुढे हे आणखी आलं असतं, पण मध्येच काहीतरी झालं आणि पोलिसांवरच जरा संकट आलं. त्याविषयीकडे आपण जाऊयाच, परंतु मला तुम्हाला असं विचारायचं, एरवी सर्वसामान्य शेतकरी जर बँकेमध्ये कर्ज मागण्यासाठी गेला तर त्याला लाईनीमध्ये उभा केलं जातं. साधारण 10 ते 15 हजार रुपयाचं ते पीक कर्ज असतं, ते देखील मिळवण्यासाठी शेतकऱ्याला बँकेचे हेलपाटे मारावे लागतात. मात्र असे जे उद्योगपती आहेत, जे उद्योगपती म्हणण्यापेक्षा आपल्या व्यवसायाचा टेंभा मिरवतात आणि त्याच्यावरती आपण किती प्रौढ आहोत, किती मोठे आहोत असं करून, मग यामध्ये रवींद्र मराठेंना अटक केली गेली, त्या अटकेमागचं नेमकं कारण काय आहे? हे सांगितलं मग तुम्हाला, हे जे रिपोर्ट दिले त्यांनी ना, म्हणजे एका ठिकाणी तर पुरावा असा त्याच्यामध्ये आहे की बँकेला DSKDL ने सांगितलं आहे की आम्ही या या कंपनीवर ठेवी घेतल्यात आणि ते आमचे पैसे थकलेले आहेत. म्हणजे तुम्हाला हे सामान्य माणसाला कळत नाही की या ठेवी घ्यायला परवानगी लागते, पण बँकेला तरी कळलं असेल. असं असतानाही हे त्यांच्या रेकॉर्डवर असतानाही त्यांना पुढचं कर्ज दिलं गेलं, म्हणजेच त्या गुन्ह्यामध्ये तुम्ही सामील होता असा त्याचा अर्थ निघतो ना. म्हणजे तुम्हाला जर इतरांना साध्या साध्या गोष्टीसाठी अडवतात आणि इथे इतकं उघड होतं तरी त्यांना कर्ज दिलं गेलं, मग हा सामील होण्याचाच प्रकार. त्याच्यातले काही पैसे, म्हणजे बँकांची जी कर्ज घेतली त्याच्यातले पैसे बेकायदा ठेवींचे देण्यासाठी वापरलेले, ते काल मी माझ्या याच्यामध्ये लिहिलेलं आहे. एवढंच त्यानंतर तुमच्याकडं RBIच्या नियमावलीकडे येतो आहे, कारण की बऱ्याच लोकांचा असा समज झाला की रवींद्र मराठेंना जी अटक केली गेली ती अवैध पद्धतीने अटक केली, त्यांना अटक करण्याचे अधिकार पोलिसांना नाही आहेत, अशा प्रकारच्या सर्वसामान्य लोकांमध्ये हा समज सर पसरला गेला. मागच्या 2-4 दिवसापासून चर्चा पण होती की रवींद्र मराठेंना अटक अतिशय चुकीच्या पद्धतीने केलेली आहे, त्यानंतर त्यांना जामीन मिळाला, ते बाहेर आले. मात्र खरं अशी काही नियमावली आहे का की RBIच्या नियमानुसार एखाद्या बँकेच्या संचालकाला किंवा त्या अध्यक्षांना जर अटक करायची असेल तर तुम्हाला त्या RBIची परवानगी घ्यावी लागते का? हे पहा, रवींद्र मराठेंची अटक चुकीबरोबर हे कोर्ट ठरवेल हा एक भाग झाला. दुसरी गोष्ट, पोलिसांनी त्यांना अटक केली, न्यायालयात उभं केलं, न्यायालयात दोन्ही पक्षांनी आपली बाजू मांडली आणि मग त्यांना पोलीस कस्टडीत पाठवलं. याचा अर्थ तिथे त्यांनी आपला मुद्दा मांडला नसेल का, हा एक भाग झाला. दुसरी गोष्ट, पूर्वी असा एक पूर्वीच्या सरकारने एक असं अमेंडमेंट केली होती की केंद्र सरकारचे सेक्रेटरी किंवा त्यांच्या वरच्या लोकांना अटक करायचं असेल तर पूर्व परवानगीची गरज आहे, परंतु तो मुद्दा सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज झाला. सुब्रमण्यम स्वामी विरुद्ध युनियन ऑफ इंडिया याच्यामध्ये 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने असं स्पष्ट सांगितलं की न्यायासमोर सगळे समान आहे आणि अशा प्रकारे विशेषतः ते बँकिंग ॲक्ट सोडून बाकीच्या याच्यामध्ये करप्शन किंवा असं काही असेल तर अटक करण्यासाठी पूर्व परवानगीची गरज नाही. आता पुढे तेही लढतील, पोलीसही लढतील, त्याच्यामध्ये हे मुद्दे पुढे येणारच आहेत. परंतु अटक, आता धुळ्याला जे प्रकरण घडलं म्हणजे कर्ज देण्याच्या बाबतीत शरीर सुखाची मागणी, मग आता पोलिसांनी काय RBIची परवानगी मागत बसायचं आहे का? गुन्हा कुठला आहे याच्यावरती अवलंबून असतं ना. ते बँकेच्या कर्ज देण्यातली अनियमित हा गोष्ट वेगळी, त्याला RBI कदाचित करेलही. आणि दुसरं मला असंही सांगायचं की याच्यामध्ये बऱ्याच यंत्रणांनी सुरुवातीपासून दुर्लक्ष केलं. त्यांच्याकडे 2015 DSKचाच एक मोठा शेअर होल्डर चंदर भाटिया यांनी RBIकडे तक्रार केली होती, परंतु त्याची दखल घेतली गेली नाही. ती जर त्यावेळेला दखल घेतली, सॉरी सेबीकडे RBIकडे ती जर दखल त्यावेळेला घेतली असती तर पुढे हजारो लोकांचे शेकडो कोटी रुपये वाचले असते, बँकांचे पैसे वाचले असते. आणखी एक नमूद असं करायचं की गुप्तांनी ज्या वेळेला राजीव गुप्ता यांनी जामिनासाठी अर्ज केला त्याच्यात स्पष्ट म्हटलं आहे की 2011 DSKला आम्ही विलफुल डिफॉल्टर घोषित केलं आहे. बरोबर, आता ही तुमचीच वाक्य आहेत, कोर्टात दिलेली वाक्य आहेत, त्याची सर्टिफाईड कॉपी माझ्याकडे येईल. जर 2011 विलफुल डिफॉल्टर असेल तर मग 2016 कर्ज कशी काय दिली, त्यानंतर 2-3 वेळा कर्ज वाटप करताय, ते कसं काय केलं हे लोकांना माहिती नाही, त्यामुळे लोक काही बोलत आहेत. पण ठीक आहे, मराठ्यांच्या अटकेच्या बाबतीत FD होल्डर्सही कोर्टात गेले आणि मराठीही चॅलेंज करतील, पुढे काय व्हायचं ते होऊन जाईल त्याच्यामध्ये. पण असं काही परवानगी लागते वगैरे असं मला काही वाटत नाही. सर, नेमका महाराष्ट्र बँकेचा जो संपूर्ण पैसा DSKने घेतला त्यामधनं वेगळ्या पद्धतीने DSKने तो खर्च केलेला आहे, त्याचे पुरावे देखील आहेत की कुठं भाजीचं बिल 25 लाख 27 लाख 75 लाख, त्यानंतर इम्पोर्टेड साड्या कुठं खरेदी केलेल्या आहेत, कुठं सँडल्स चप्पल खरेदी केलेल्या आहेत. नेमकं DSKने सर्वसामान्य लोकांचा पैसा तर घेतलाच घेतला, मात्र बँकेला देखील त्यांनी चुना लावला आणि हा संपूर्ण जो पैसा आहे तो आपल्या वैयक्तिक आयुष्याच्या खर्चासाठी केला. एकंदर कशा प्रकारे हा बँकेचा पैसा खर्च केलेला आहे? बँकेचा पैसा त्यांनी म्हणजे ह्या गोष्टी तर म्हणजे मसाजसाठी केलेला दिसतो 13 लाख रुपये, चप्पल खरेदी 12 लाखाची दिसते, स्कर्ट टॉप काहीतरी 14 लाखाची दिसत आहेत, गारमेंट्स 30 लाखाची दिसत आहेत, भाजीपाला 75 लाखाचा दिसतोय, ठेवीदारांचे पैसे देण्यासाठी काही कोटी रुपये वापरलेत, दुसऱ्या बँकांची कर्ज फेडण्यासाठी पैसे वापरलेत. मग अशा स्थितीमध्ये
ते म्हणजे एखादी कंपनी वर येणार कशी ना, कारण तुम्हाला मुळात व्यवसाय करण्याच्याऐवजी तुम्ही काहीतरी वेगळेच धंदे करत बसलेले आहात. फक्त बँकांकडून कर्ज घ्यायची आणि ठेवीदाराकडून पैसे स्वीकारायचा हाच तुम्ही व्यवसाय केलेला आहे. जे काय प्रत्यक्षात सगळे प्रोजेक्ट बंद आहेत अशा स्थितीमध्ये. आणि आता आणखी एक महत्त्वाचा याच्यामध्ये मुद्दा आहे की सिनियर सिटीजनचं तर आयुष्य बर्बाद झालंच, परंतु ज्यांनी फ्लॅट घेतले, ज्यांचा हप्ता घर मिळेपर्यंत BSK भरणार होते, त्यांचे हप्ते DSK ने भरले नाहीत. आता ती जी तरुण मुलं आहेत असे हजारात आहेत, या सगळ्या मुलांचं सिबिल रेटिंग खराब झाले, म्हणजे घर मिळालं नाही, पैसे गेले आणि भविष्यात कर्ज मिळण्याचे दारं बंद झाली. म्हणजे अशी हजारो कुटुंब उध्वस्त झालेली आहेत. ज्या लोक DSK ना पाठिंबा देतात त्यांनी DSK ना पाठिंबा द्यावा, हरकत नाही त्यांची बाजू बरोबर असेल तर, परंतु ह्या लोकांच्या अश्रूही कधीतरी पुसायला त्यांनी पुढे यायला पाहिजे ना, ते कुणी येताना दिसत नाही आहे. खरं तर सर, मला आता शेवटचा प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की पोलिसांनी डीएसकेला तर अटक केलीच केली, मात्र त्यानंतर हे संपूर्ण जे प्रकरण आहे ते बँकेच्या दारावर येऊन पडलं. मग यामध्ये रवींद्र मराठेंना अटक केली. पुणे पोलिसांच्या एकंदर ह्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्यांनी केलेलं काम कसं आहे? पुणे पोलिसांनी अत्यंत उत्तम काम केलेलं आहे, याच्याबाबतीत माझ्या मनात कवडीची शंका नाही आहे. परंतु ज्या पद्धतीने त्यांच्यावर दबाव आला ते खरं तर यायला नको होतं. फक्त तो दबाव पुणे पोलिसांवर नाही तर तो एकूण न्यायव्यवस्थेवर येतो की अशी परिस्थिती आहे. अर्थात FD होल्डर्सनी या सगळ्या विषयाला चॅलेंज केलेलं आहे कोर्टामध्ये, त्याचं पुढे निकाल लागलेत. परंतु पुणे पोलिसांनी काम चांगलं केलं या विषयात याच्याबद्दल माझ्या मनामध्ये काही शंका नाही. ठीक आहे, त्यांच्यावर काय दबाव असेल ते आता पुढे आणखी उघडकीला येईलच, परंतु असा दबाव आणणं म्हणजे ह्याने पुन्हा तेच मी म्हणतो की तुम्ही अश्रू कुणाचे पुसताय? DSK मराठींचे अश्रू पुसायचे आहेत की हे जे हजारो FD होल्डर्स आहेत, जे तरुण मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले, त्यांचे अश्रू पुसायचे आहेत? ज्या कोणी वरच्या लोकांना ही माहिती मिळते ते पूर्ण माहिती न घेताच या विषयात चांगलं काय आणि वाईट काय असं ठरवत आहेत. त्यांनी एकदा निश्चितपणे सगळी कागदपत्रं बघावीत, पोलिसांचा तपास बघा आणि मग निर्णय घ्यावा. त्यातून जर त्यांना वाटलं DSK आणि मराठींची बाजू घ्यायची तर खुशाल घ्यावं, तो त्यांचा अधिकार आहे. परंतु एकदा पूर्ण प्रकरण सगळ्यांनी जवळून बघितलं पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि मग निर्णय घेतला पाहिजे. खरं तर सर्वसामान्य लोक ह्या DSK प्रकरणामध्ये शिकार झाले. सर, मागील काही दिवसापूर्वी मी PMT ने प्रवास करत होतो, त्यामध्ये कोल्हापूरचं एक दाम्पत्य मला भेटलं, निवृत्त शिक्षक होते. इवन त्यांना DSK ऑफिस पुण्यामध्ये कुठं आहे याची पण कल्पना नव्हती, मात्र ते विचारत होते की DSK ऑफिस कुठं आहे आणि आमचे पैसे त्यामध्ये अडकलेत. एकंदर DSK सर्वसामान्य वर्गाला शिकार बनवलं का असं तुम्हाला वाटतं का? 100% त्यांनी जो वर्ग निवडला ना, एक तर त्यांचं वलय मीडियातलं आणि त्यांची भाषाशैली या त्यांच्या गोड बोलल्याला सिनियर सिटीजनही भुलले आणि विशिष्ट वर्गाला, म्हणजे आता जातीचं जो किंवा म्हणायचं तर मराठी माणसाला टार्गेट केलं, मध्यम वर्गीय असल्याचं त्यांचं मध्यम वर्गाचं जे नाटक होतं ना ते अफलातून होतं. दाखवण्यासाठी मध्यम वर्ग होतं, परंतु त्यांचे राहणीमान हे आलिशान असतं. मुलाचं ट्रम्प टॉवर, पोर्शे गाडी किंवा यांचा बंगला, यांचं चतुर्शिंगीवरून ड्रीम सिटीला हेलिकॉप्टरने जाणं, हे सगळं त्यांचं लाईफस्टाईल मोठी होती. परंतु त्यांनी कधीही, आणि हा जो वर्ग टार्गेट केला हा त्या याला भुलला आणि त्यांनी मग त्यांच्या फ्लॅटमध्ये किंवा FD पैसे गुंतवले. माझ्याकडे एक उदाहरण तर असं आहे, ते तर आत्ताचं गेल्या 8-9 महिन्यापूर्वीचं. एक बाई माझ्याकडे आल्या होत्या, त्याही वयस्करच होत्या. त्यांच्या वडिलांनी रिटायर झाल्यानंतर 4 कोटी रुपये त्यांनी DSK गुंतवले. आज अवस्था आहे की त्या मला विचारायला आल्या होत्या, मी माझ्या वडिलांना सांभाळू तर शकेन पण महिन्याचा 2-2.5 हजार रुपये औषधाचा खर्च आहे, त्याचं काय करू? अशी शेकडो हजारो लोक आहेत. त्यांनी हे जाणीवपूर्वक केलं याच्यामध्ये माझ्या मनात तरी कवडीची. त्यांनी टार्गेट केला वर्ग ठराविक आणि त्यांच्या भावनांना हात घातला आणि मग त्यांच्याकडून पैसे द्यायला त्यांच्या खिशात हात घातला. हे होते ज्येष्ठ RTI कार्यकर्ते विजय कुंभार. DSK प्रकरणाची नेमकी वास्तविकता काय आहे, त्याचबरोबर रवींद्र मराठेंना अटक का केली, त्यानंतर पुणे पोलिसांची DSK संदर्भातली काय भूमिका होती, यासह अन्य प्रश्नाचे उत्तर आपण सरांकडनं जाणून घेतली. यासह अन्य बातम्या पाहण्यासाठी आपण आमच्या www.polisnama.com या संकेतस्थळाला भेट द्या. त्याचबरोबर आम्हाला फेसबुकवर लाईक करा, ट्विटरवर फॉलो करा आणि यूट्यूबवर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास या ठिकाणी धन्यवाद.